ओम पुरी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी आपल्या भावना आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय, ऐकूया. आज सकाळीच कळली अतिशय वाईट बातमी आहे आणि ओमपुरी सारखा अष्टपैलू अभिनेता आपल्यातून जाणं ही फार दुःखद गोष्ट आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं. माझा पहिला सिनेमा अंतर्नाद नावाचा, त्याच्यामध्ये ओमपुरी आणि मी आम्ही दोघं पॅरलल भूमिकेमध्ये होतो आणि माझी ती पहिली फिल्म होती आणि ही वॉज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड ऍट दॅट टाइम. आणि तरी सुद्धा त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं होतं आणि तेव्हापासून ते मला चांगले ओळखत होते, आमची दोस्ती झालेली होती. मला निळू फुले अवॉर्ड जेव्हा पहिल्यांदा मिळालं तेव्हा मला विचारण्यात आलं होतं की कोणाच्या हस्ते तुम्हाला हे पारितोषिक घ्यायला आवडेल. निळू फुलेंची ख्याती, त्यांचा दर्जा पाहिल्यानंतर माझ्या मनात सर्वप्रथम ओमपुरींचं नाव आलं आणि मी म्हटलं ओमपुरींना विचारा तुम्ही, ते मला पारितोषिक देतील का. बरेच दिवस त्यांचा संपर्क होत नव्हता कारण ही वॉज आउट ऑफ कंट्री. आणि नंतर त्यांना असा निरोप मिळाला की किशोर कदमला निळू फुले अवॉर्ड मिळालेला आहे, तेव्हा त्यांनी स्वतः मला फोन केला आणि म्हणाला दुनिया में एक ही किशोर आहे ना जिसके लिए निळू फुले अवॉर्ड मिला है तो मैं आऊंगा. आणि ते स्वतः रवींद्रला आले होते आणि त्यांनी त्यांच्या हस्ते मला ते पारितोषिक दिलं होतं. ओमपुरी सारखा नट जो दिसायला म्हणजे बरा नव्हता, पण जर टॅलेंट असेल तर माणूस काहीही कुठेही पोहोचू शकतो हे हॉलिवूड पर्यंत त्यांनी पोहोचले होते ते याच्यावरनं सिद्ध केलेलं होत. प्रतिक्रिया म्हणजे शॉक आहे, अतिशय मोठा धक्का आहे, अनपेक्षित असल्यामुळे दुःख जास्त आहे. ओम माझ्यापेक्षा वयाने लहान त्यामुळे त्या दुःखाची तीव्रता आणखी जास्त. वर्षाची ही आत्ता नुकती सुरुवात होते, त्याच्यामध्ये अशा बातमीनी सुरुवात होणं याचही एक सहल कुठेतरी पटकन जाणवतोय. ओमची माझी मैत्री कित्येक वर्षापासूनची, ती अगदी गेल्या 3-4 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याबरोबर माझ्या एका सिनेमात काम केलं. मी लहान मुलांसाठी एक सिनेमा बनवला होता तुमकथा नावाचा, त्याच्यात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यानिमित्ताने आम्ही जवळजवळ 25-30 जवळ रोज एकत्र असायचो. उठणं बसणं, जेवण, घाण, काम आणि मग नंतर काम संपल्यानंतर मनसोक्त गप्पा. ओमची माझी मैत्री खूप वर्षापूर्वीची असं मी म्हटलं, मला अजून आठवतंय की ओमनी नाटकात काम केलं होतं, खूप तरुण होता तेव्हा, मीही तरुण होतो. आणि आपल्या गोपू देशपांड्यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा हे जे नाटक होतं त्याच्या हिंदी नाटकामध्ये ओमनी भूमिका केली होती आणि त्यांच्या ग्रुपनी ते कलकत्त्याला एक थिएटर फेस्टिवल होतं ज्याच्यामध्ये मला ते बघायचा योग आला. आणि इतका अप्रतिम अभिनेता आणि सबंध उत्कृष्ट एक नाट्यकृती, त्यामुळे तो नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्ही बसून गप्पा, अनेक विषयांवर चर्चा. तो माझ्याही पेक्षा तरुण आणि त्यामुळे जास्त तरुण पिढीचं सळाळतं रक्त अशा ह्याच्यातून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली होती. एक मित्र आपल्या आयुष्यातून असं अचानक जाणं, जीवलग मित्र जाणं आणि अतिशय सुहृदय, अत्यंत प्रामाणिक आणि अतिशय ज्याला म्हणू आपण जे स्वतःला वाहून घेतलंय अभिनयाला आणि चांगल्या सिनेमाला वाहून घेतलंय असा माणूस जाणं, विद्वान, अतिशय कुठल्याही व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय कसा करता येईल, मग तो देहबोलीने असेल किंवा आंतरिक अभिनयानं असेल, याचं जे काही उत्तम उदाहरण असेल भारतातल्या फार कमी अभिनेत्यांच्या मधलं ते ओमपुरींच्या मध्ये होतं. इतका बोलायला माणूस,
प्रामाणिक छान आणि त्याचा तो फोनवरचा आवाज असेल किंवा प्रत्यक्ष बोलताना आवाज असेल, ओमपुरीच्या आवाजाला जी गहराई होती ती अक्षरशः अतुलनीय अशी होती. आणि त्यामुळं मला स्वतःला अतिशय दुःख होतं, त्यांच्या कुटुंबीय दुःखात मी सहभागी आहे. किती भूमिका, सुंदर भूमिका ओमनी एक एक आपल्याला दिलेल्या आहेत. मी त्याला त्याच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या दिवसांच्या पासून ओळखतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.